नमस्कार, मी राधिका, राधिका द रॉयल टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण कर्टुले, करुटले किंवा करदुल्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. करुटल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जाते. आज मी ही करुटल्याची भाजी शिजवलेल्या तूर डाळीमध्ये बनवणार आहे. ही भाजी खूप जास्त झणझणीत आणि चमचमीत होते. तुम्हाला माझ्या पद्धतीने बनवलेली पावसाळी रानभाजी नक्की आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 10 ते 12 स्वच्छ धुवून घेतलेले करुटले घेतलेले आहेत. करुटल्यांना पावसाळी रानभाजी असं म्हटलं जाते कारण ह्या फक्त पावसाळ्यातच मिळतात. आज आपण ही भाजी शिजवलेल्या तूरडाळीमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 3 छोटी वाटी तूरडाळ शिजवून घेतलेली आहे आणि ही तूरडाळ मी घोटून घेतलेली नाही आहे. भाजी बनवण्यासाठी आधी आपल्याला करुटले चिरून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी करुटल्याचा वरचा आणि मागचा भाग कापून घ्यायचा. नंतर करुटले मधोमध कापून 2 भागाचे 4 भाग करून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवलं अगदी याप्रमाणे यामध्ये असलेल्या बिया काढून घ्यायच्या. चाकूच्या मदतीने ह्या बिया अगदी सहज निघतात. बिया काढून झालेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला असंच वापरू शकता, पण इथे मी एका याचे 2 भाग करून घेणार आहे. इथे मी एका करुटल्याचे 8 भाग करून घेतलेले आहेत आणि याच पद्धतीने सर्व करुटले आपल्याला कापून घ्यायचे आहेत. तर इथे मी सर्व करुटले कापून घेतलेले आहेत. आता आपण भाजीला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करत ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेऊ. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची. कढीपत्त्याची पाने तडतडल्यानंतर यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. नंतर आलं, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट यामध्ये टाकायची आणि तेलावरती थोड्या वेळ परतून घ्यायची. पेस्ट परतून झाल्यानंतर यामध्ये मी इथे 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदासुद्धा आपल्याला अगदी थोड्या वेळच तेलावरती परतून घ्यायचा आहे. इथे कांदा फक्त आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतायचा आहे. खूप जास्त तांबूस रंग येईपर्यंत नाही परतायचा. कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये 1/2 चमचा हळद टाकायची, 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकायची. मिरची पावडर तुम्ही टेस्टच्या अकॉर्डिंग कमी किंवा जास्त करू शकता. नंतर 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर आणि 1/2 चमचा गरम मसाला टाकायचा आणि 1/2 ते 1/2 चमचा चाट मसाला टाकायचा. चाट मसाला टाकल्यामुळे भाजी थोडीशी छान चटपटी अशी होते. टाकलेले सर्व सुके मसाले कमी आचेवरती 1/2 मिनिट आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत. मसाले परतून झालेले आहेत. आता यामध्ये चिरलेले करुटले टाकायचे आणि मसाल्यामध्ये एकत्र करून घ्यायचे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. तर इथे मी जवळपास 1/2 ते 1/2 ग्लास एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. याच पाण्यामध्ये करुटले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एक वेळ ढवळून घ्यायचं. मीठ एकत्र करून झाल्यानंतर पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर गॅस कमी ते मध्यम ठेवायचा आणि यावरती झाकण ठेवून करुटले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. 10 ते 15 मिनिटांमध्ये हे करुटले छान शिजून होतात. इथे जवळपास 10 ते 15 मिनिट मी करुटले शिजवून घेतलेले आहेत. याला परत एक वेळ ढवळून घेऊ आणि चेक करू करुटले शिजले की नाही. चाकूच्या उलट्या भागाने कट करून बघितल्यानंतर लगेच कट झालेले आहेत. याचाच अर्थ ते व्यवस्थित शिजवून झालेले आहेत. आता यामध्ये शिजवून घेतलेली तूर डाळ टाकायची आणि भाजीमध्ये एकत्र करून घ्यायची. ही भाजी थोडीशी पातळ असेल तर चवीला खूप छान लागते. तर त्यामुळे इथे मी 1/2 ग्लास एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. इथे भाजी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करू शकता. टाकलेलं पाणीसुद्धा भाजीमध्ये एकत्र करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट भाजी आणि तूर डाळ एकत्र शिजवून घ्यायची. यामुळे सर्व मसाल्यांचा फ्लेवर आणि करुटल्याचा फ्लेवर तूर डाळीमध्ये उतरतो. तर इथे मी 3 मिनिट भाजी शिजवून घेतलेली आहे. याला परत एकत्र करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता डाळ घोटून घेतलेली नाही तरीसुद्धा मस्त एकजीव झालेली आहे. गॅस बंद करून घ्यायचा आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये एकत्र करून घ्यायची. ही भाजी तर तयार आहे, पण या भाजीला जास्त झणझणीत आणि चमचमीत बनवण्यासाठी आपण याचा तडका बनवून घेऊ. त्यासाठी गॅसवरती मी तडका कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची. ही भाजी मी थोडीशी झणझणीत बनवलेली आहे, त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर यामध्ये कढीपत्त्याची थोडीशी पानं टाकायची, बारीक चिरलेला लसूण टाकायचा आणि लगेच गॅस बंद करून गरम असलेल्या तेलामध्येच हा लसूण आपल्याला शिजवून घ्यायचा आहे.
आणि यामध्ये आपण लाल मिरची पावडर सुद्धा टाकणार आहोत, तर तेलाचं टेम्परेचर सुद्धा कमी व्हायसाठी आपण गॅस बंद केलेला आहे. तेल बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि तेलामध्ये एकत्र करून घ्यायची. आणि तयार झालेला गरमागरम तडका आपल्याला भाजीवरती टाकायचा आहे. त्यासाठी एका वाटीमध्ये आपण भाजी काढून घेऊ. भाजी काढून झाल्यानंतर यावरती आपल्याला हा गरमागरम तडका टाकायचा आहे. तर तो मी टाकून घेते. आणि तुम्हाला ही कर्टुल्याची भाजी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. शेजारील बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा. यामुळे तुम्ही अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी पाहू शकणार. इथे माझा तडका टाकून झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त टेम्प्टिंग अशी ही भाजी दिसत आहे. तुमच्या घरी तुम्ही नक्की ही भाजी बनवून बघा.